कल्याण ग्रामीण के अधूरे विकास कामों को लेकर शिवसेना शिंदेगुट के युवा नेता दीपेश मात्रे और ग्रामीण के मनसे विधायक राजू पाटिल ने एक दूसरे पर वार पलटवार किया बता दें कि शिवसेना के पूर्व नगर सेवक दीपेश मात्रे ने बुधवार को डोंबली मानकोली निर्माणाधीन फ्लाईओवर का मुआयना किया पुल के काम का जायजा लेने के बाद दीपेश मात्रे ने कहा कि पुल का निर्माण कार्य चौरासी प्रतिशत तक पूरा हो गया है आने वाले मई मही महीने तक ये पुल जनता की सेवा में शुरू किया जाएगा जसं से भिवंडी और थाने की कनेक्टिव्हिटी काफी आसान हो जाएगी और लोगों के समय की बचत होगीपूर मोठागाव मानकुली जो ब्रिज आहे याचं काम चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे येत्या काही काळामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसुद्धा या कामाची विजिट करणार आहेत त्यांना आग्रह केला आहे आम्ही की लवकर त्यांनी याची विजिट करावी कारण हे काम आता शेवटच्या टप्प्यामध्ये राहिलेलं आहे मोठा गाव आणि मानकुलीच्या मध्ये जो शेवटचा एक्सपान्शन जॉईंट आहे त्याचं काम सुरू असलेलं आपण बघू शकता लवकरच या पुलाचं एप्रिलमध्ये काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि डोंबिवलीकरांना एक मोठा दिलासा या माध्यमातून मिळेल आज पुन्हा एकदा इस दौरान दीपेश ने कल्याण ग्रामीण के अधूरे विकास कामों के लिए मनसे के विधायक जिम्मेदार ठहराया उन्होंने कहा कि पलावा पर की पलावा जंक्शन पर यातायात की भी� भीषण समस्या है पलावा डेवलपमेंट हुआ उसके बाद पुल का निर्माण कार्य शुरू हुआ पलावा जंक्शन के अधूरे विकास के लिए कुछ लोक जिम्मेदार हे दीपेश ने विधायक राजू पाटील का नाम ना लेते हुए उन पर तंज कसा पलावा फ्लाय ओव्हर को गती देने के लिए कल्याण लोकसभा के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आपण पलावा जंक्शन जर बघितलं तर तिथे डेव्हलपमेंट आधी झाली आहे आणि पुलाचं काम आत्ता सुरू केलं आहे तर जे वरातीमागे घोडे असतात आमचं काम तसं नसतं आमचं काम एकदम टेक्निकली साऊंड असतं जे काम करतोय ते लोकांसाठी आहे लोकांना चांगली सुविधा मिळण्यासाठी आहे लोकांना ट्राफिकमध्ये दोन दोन तास अडकावा लागणार नाही जी पलावा जंक्शनची स्थिती आहे ती मोठ्या गावमध्ये होऊ नये याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नाही तुम्ही बघत असाल की खासदार श्रीकांत शिंदे हे खासदार झाल्यानंतर आणि आमची सत्ता आल्यानंतर कामाला गती मिळालेली आहे परंतु तुम्हाला माहिती आहे झाडीतले शुक्राचार्य बरेच असतात ज्यांना असं वाटत असतं की काम होऊ नये कामं स्थगित व्हावी कामं थांबावी असे काही लोक असतात त्यांच्या मनात अशा इच्छा असतात परंतु आपण खासदारांचं जर बघितलं असेल तर पत्रीपूल असो किंवा असे जे टफ विषय असतात ते टफ विषय हाताळण्यात आमचे खासदार एकदम पटाईत आहेत आणि आपल्याला दिसेल की पलावा जंक्शनचं पण त्यांनी आता हातात घेतलं आहे आम्ही हातात घेतल्यावर सगळी कामं पूर्ण होतात तो वही मनसे विधायक राजू पाटीलने भी दीपेश मात्रे के बयानपर पलटवार किया चुनाव को देखते हुए जनता को लुभाने के लिए केवल बड़े बड़े वादे किए जाते हैं लेकिन हकीकत में काम कुछ नहीं होता उन्होंने आगे कहा कि कल्याणशील मानकोली फ्लाईओवर जनहित से जुड़े काम पूरे होने ही चाहिए मैंने किसी पर तंज या टिप्पणी नहीं की अगर कोई मेरी बात से सहमत नहीं है तो ये उनकी समस्या है इस तरह के शब्दों में राजू पाटिल ने पलटवार किया वर्तमान पत्री कि मानकोली ब्रिज आता सुसाट तयार होईल आणि त्याच्यावरनं डोंबिवलीकर सुसाट प्रवास करतील परंतु गेल्या आठ वर्षापासून या ब्रिजचं काम चालू आहे आणि तो ब्रिजचं काम आपण असं गृहित धरू की आता चौऱ्याऐंशी टक्के झाल्या या एप्रिल मेपर्यंत पूर्ण पण होईल याबद्दल काही साशंकता या असण्याचं कारण नाही काम होईल त्याचं परंतु तो, तो काम झाल्यानंतर जी परिस्थिती ते ओढवणार आहे त्याच्या काय उपाययोजना यांनी केल्या होत्या का जो रेल्वेचा जो क्रॉसिंग आहे फाटक आहे त्याच्यावर अजून ब्रिजचा आता बोलता ते बोलतात टेंडर आलेलं आहे त्याला ॲप्रोच रोड नाही आहे त्यामुळे तिथे भविष्यात ट्रॅफिकच होणार आहे माझं नेहमी हेच सांगणं असतं सा की निवडणुका आल्या की आयरोली ते काटेही दहा मिनटात कवशापासून काटेईपर्यंत एक इंच जागा अजून भूसंपादन झालेलं नाही आहे आणि एक असल्या बाताण्याकरतायत इथला पलावाचा पूल खासदारांच्या हस्ते डिसेंबर दोन हजार अठराला ओपनिंग केलं होतं अजूनही लटकताच आहे त्याला काय सायन्स वेगळं काय सायन्स आहे का पुलांसाठी दिव्याचा फुल पुलां आमचा तोही प ब लोकसभा निवडणुकीचं जस्ट आधी ब ओपनिंग केलं आदित्य ठाकरेंच्या हस्ते पलीकडे दिवा वेस्टला जायला तिथे प ॲप्रोच रोडच नाही आहे डी पी रस्त्याचं काम नाही आहे तो ब्रिज जाणार कुठे तर माझं म्हणणं एवढंच आहे की या अशी जी कामं असतात आता तुमचा कल्याण शिळफाटा रोड आपला या रोडला बदलापूर जंक्शन इथे ब्रिज होता प्रस्तावित ब्रिज होता मानपाड्याला प्रस्तावित ब्रिज होता खासदारांचं घर जिथे आहे तिथे सुएग हॉटेलचे ते ब्रिज होता आता म्हणे पंधराशे कोटी मेट्रो मेट्रोसाठी येणार त्याचे ब होर्डिंग्स पण लागले मग ती मेट्रो येत असताना या ब्रिजचं काय होणार आहे याचं काय नियोजन हो आहे का का परत त्या मेट्रोसाठी या ह्या रस्त्यावर ट्रॅफिक होणार आहे त्यामुळे माझी सातत्याने मागणी हीच असते की कल्याण शिलफाटा रोड असो की असे काही प्रोजेक्ट असो याला काही पर्याय उपलब्ध करून त्याचे ॲप्रोच रोड व्यवस्थित करून त्या प्रकल्पांचा विचार केला पाहिजे नक्की तो प्रकल्प निवडणूक आली म्हणून लोकप्रिय घोषणा करून करायची आणि मग निवडणुकीच्या तोंडावर दारा सारखं व्हायचं या अनुषंगाने केलेली ती मी मागणी आहे टीका करण्यासारखं याच्यात काही नाही आहे मी वस्तुस्थिती मांडली ती ज्यांना झोंबली असेल त्यांना झोमू देत